256 सर आपण यूट्यूब वर चॅनल करू ठीक आहे त्याच्यावर व्हिडिओ रेकॉर्ड करायचे टाकायचे त्यामुळे सारा ते एडिटिंग वाला विषय नको सांगू ते का आहे भक्क 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 वाला होत आपण एडिट कोण करून कुणाला नाही दोन चार तास व्हिडिओ घ्यायचे मग एडिट करायचे कुठं का कापायचं का ठेवायचं पण आपण काय बी बोलू नको कसं आहे युट्यूबवर गेल्यावर बरेच प्रोफेशनल युट्यूबवर का मागतात बी झाल्यावर बरेच प्रोफेशनल वाटते मला तुला घर कुत्र्याला आपल्या याच्यातून तुला डिक्शनरीतच नव्हतं मी पुण्यात राहिलो खरंच सांगतो पावणे 3 वर्ष झाले मी पुण्यातल्या कुत्र्याने आबे काबे शिकवतो त्यांच्या भाषेला शिकवतो आहा काय विकास कसा आहेस बरायच का तुझं आई बाबा काय म्हणता मी नाही खाऊ खरा ते काय मी गावाला आलो त्याचा पहिले फोन आहे त्याला सांगू की नाही घरावर नित्या काबे आता माय आता माझ्या हॉटेलचं किराणा दुकान झालं होतं किराणा दुकान चालू केलं होतं माझ्या बाबा मग माझ्या दुकानात दांडी या पाकिट 1/2 किलो सुपारी बाबू ठीक आहे चुन्याचं पाकिट आणि पन्या फर्याच्या तर थे तिथून फोन करेन नित्या 1/2 किलोचं दांडिया एक बाबूंचं पाकिट एक चुन्याचा पुडा आणि एक पन्नीचं पाकिट खूप चपटा पण घेतो बाजीर माहीत नाही पडलं पाहिजे बरं ठीक आहे निघायच्या टायमाला काय म्हणते ते पुन्हा एक एक टाकून घे आम्ही 1/2 किलो घेतलं तो बरोबर 2-2.5 महिने सुपारी पूर्वी दिली आणि पुण्यातल्या कोट्याला बी कामी लावून दिलं खरे अरे गुन्ह्या म्हणलं अरे वा तर म्हणून आपली जी भाषा आहे त्याच्यात प्रेम करा आपली भाषा खूप चांगली आहे तुम्हाला सांगतो म्या व्हिडिओ घेणं या भाषेत चालू केल्यानंतर बऱ्याचशा लोकांनी या भाषेत यूट्यूब चॅनल चालू केलं बऱ्याच लोकांनी केलं बऱ्याच लोकांनी आपल्या भाषेचा न्यूनगंड वाटते कसं बोलायचं बा शहरातले लोक चांगले बोलतात हे तो सगळं मायबाप ए बेटा असं काय बोलत अच्छा गाणे गाणे काही बोलत नाही आता तुम्हाला सांगतो माय बायको मेडिकल सायन्सचे हे नर्सिंग कॉलेज लेक्चरर आहे भेटली योगा योगाला तर आपल्या नशिबात कुठं नर्सिंग लेक्चरर लेक्चरर भेटत होते का विचारत आहे कुत्र तांजाम पाहिला क्लासचा नाही तिचा काका आई तो एवढा कुटुंबात होता म्हणजे मी क्लास टाकली 2013 ले आणि 2014 फेब्रुवारी महिन्यात माझ्या बाप म्हणून ते फॅमिली घेऊन कुलदैवताला चाललो होतो आमचं ते कुलदैवत काय तिकडं भैरव आहे भैरव आता माझ्या गावरून या लागते असं पडलं लागते मला बोर्डेवरून बोलावं मी सकाळच्या गाडीने 6:30 तिथं पोहोचलो त्याच्या हाकेला आहे त्या आजीच्या बट्ट्यांवर माय गाव तिथं 9 किलोमीटर हे म्हणे गाडी घेऊन मी येतो तू तिथं उभा राहतो म्हणे ठीक आहे गेलो मग गेलो ना मग गेलो दुकानात म्हणलं काकाची पेपर द्यायची म्हणलेलं पुणे ठीक आहे आपला तो कोणता लोकमत लोकमत पेपर घेतला तिचे सख्खे काका माझ्या बायकोचे हे काय म्हणते माहिती आहे काबे म्हणते काकरू राहिला म्हणते गर्दी बोलायची भाषा त्यामुळे बघ क्लास टाकले UPSC तू घे झाला बे म्हणते पास आपण एक परीक्षा पास करून झालो लगातार 3 PSI परीक्षा मी फेल झालो होतो आता का सांगणार किती पोटे आले म्हणे नाही मग 20-25 पहिले स्वतःचा तर निवाड पाड तुम्हाला सांगतो लहानस फोन दिलं गुच्छा बसून राहिलो का बाहेर गाडीची वाट पाहत का करणार आहे परिस्थिती आपल्यावर होती हर कुत्ते की दिनात येईल हर कुत्ते की दिनात येईल याद भेटला ठीक आहे
मग माय क्लास चांगली चालायला लागली आणि 2015 ला मी फोर व्हीलर घेतली आणि तो म्हणे एका लग्नात खराब झाला पोरीचा काका मग लग्नात गेलो त्यानं गाडी गिडी पाहिली माही नवीन अरे याचं थांबजा मॉल ना वाटते 8 दिवसांमध्ये निरोप आला किती दिवसानं हे 2 वर्षांनंतरची गोष्ट आहे जेव्हा म्हणलं होतं त्याच्यानंतरची आणि ह्या पोरीसाठी निरोप आणला ज्या माणसानं आणला ना त्याचीच मी वरात काढली पहिली म्हणलं आता जर मी जवळ झाला छातीवर माझी बोललं पण हा म्हणजे कसं वाटेल माणसाने अशी परिस्थिती येते असे लिसून न घेणारे माणसं असते ते समाजात प्रत्येकाच समाजात आहे भारताची वैशिष्ट्यच आहे खासियत आहे आणि तुम्ही जर या क्षेत्रात आले ना तर मजाक नाही करत एका वर्षी रिझल्ट नाही येत 2 वेळा रिझल्ट नाही येत 3 वेळा रिझल्ट नाही येत मी लगातार 4 वेळा PSI ची मेन्स म्हणजे प्रीलिम्स पास करावं लागते मेन्स पास करावं लागते फिजिकल इंटरव्ह्यू 2011 प्रीलिम्स मेन्स फिजिकल इंटरव्ह्यू 12 प्रीलिम्स मेन्स फिजिकल इंटरव्ह्यू 13 प्रीलिम्स मेन्स फिजिकल 15 प्रीलिम्स मेन्स फिजिकल इंटरव्ह्यू माय डिस्ट्रिक्ट उन्हावासनी महाराष्ट्र फॉरेस्ट रेंजर ऑफिसर क्लासवर पोस्ट त्याचे साहेब बसून आहे 2012 ची परीक्षा यायच्या वेळेस मॅम मेल दिली आहे पण माझ्या इंटरव्ह्यू सिलेक्शनच नाही झालं माझ्या बाप म्हणे पुण्यात राहिल्या ते तियाकडून काही जमत नाही ते गुंड आहे धोपटी बिल आणि ते आपला वावर बरं दुकान बरं गुंड आहे